आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीची खंडणी वसूल केल्याचा आरोप केल्यानंतर परमबीर सिंह अडचणीत आले होते. त्यानंतर परमबीर सिंहावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. अशातच ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांचं निलंबन केलं आहे. त्यामुळे आता परमबीर सिंहांनी पुन्हा ठाकरे सरकार विरोधात दंड थोटपल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे. ठाकरे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात परमबीर सिंह न्यायालयात जाणार आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईतून परमबीर सिंहांना दिलासा मिळणार का असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. खंडणी मागितल्याचा आरोप अधिकाऱ्यांना जातीवाचक शिविगाळ करणे, बुक्कीकडे पैसे मागितल्याचा आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकारीच आपल्याला निलंबनाचा अधिकार देऊ शकतो असं परमबीर सिंहाने म्हटलंय. निलंबनाचा मुद्दा आता येत्या काळात गाजण्याची शक्यता आहे. परमबीर सिंहांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निलंबन होणं हा मानापाणाचा मुद्दा मानला जातोय. अशातच आता ठाकरे सरकार विरोधात दंड थोपटल्याने परमबीर सिंहाच्या अडचणीत देखील आता वाढ होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.